मित्रांनो, कधी कधी आपल्याला काही प्रेरक अशा सत्यकथा इतक्या उशिरा समजाव्यात की त्याकरिता एखादे पुस्तक अथवा सिनेमा यावा, ही खरं तर लाजिरवाणी बाब आहे, नाही का? आज मला अशीच माझी स्वतःचीच लाज वाटली. इंटरनेटच्या जंगलात 24 तास असूनही एखादी सत्यकथा आपल्याला इतक्या उशिरा समजावी याची माझी मलाच लाज वाटली. मित्रांनो, अगदी प्रांजळपणे कबुली द्यायची झाल्यास श्रीकांत बोल्ला या व्यक्तीविषयी मला काहीच माहीत नसताना मी आज जेव्हा त्यांचा जीवनपट अर्थात आज प्रदर्शित श्रीकांत बघून मी जेव्हा थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा माझ्या डोळ्यात एकीकडे आनंदाश्रू तर होतेच पण मला या व्यक्तीची काहीच कशी माहिती नव्हती याची दुसरीकडे लाजही वाटत होती. कशी ती सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित राजकुमार राव अभिनीत सिनेमा श्रीकांतचा. हो, अगदी थोडक्यात सुरुवातीला कथानक. मित्रांनो, एखादा अंध व्यक्ती जेव्हा अख्ख्या जगाचे डोळे उघडतो तेव्हा काय होते याची कथा आहे श्रीकांत. चित्रपटाची टॅगलाईन सुद्धा तीच आहे, आ रहा है सबकी आंखें खोलने. आंधळ्या लोकांसाठी शाळा उघडून मलाई खाणाऱ्या सो कॉल्ड समाजसेवकांचे भर कार्यक्रमात वस्त्रहरण करणाऱ्या व्यक्तीची कथा आहे श्रीकांत. मैं भाग नहीं सकता, सिर्फ लढ सकता हूं, असे म्हणत जगाने उभ्या केलेल्या आव्हानांशी लढणाऱ्या व्यक्तीची कथा आहे श्रीकांत. 96% मार्क मिळूनही केवळ अंध व्यक्तीला सायन्स स्ट्रीमला ॲडमिशन नाकारणाऱ्या, शिक्षण व्यवस्थेशी लढणाऱ्या व्यक्तीची कथा आहे श्रीकांत. 12वीत 98% मार्क मिळूनही IIT-सारख्या संस्थेने अंध म्हणून प्रवेश नाकारलेला असताना स्वतःच्या जिद्दीवर हुशारीवर अमेरिकेतील टॉपच्या 4 युनिव्हर्सिटीमधून मोफत शिक्षणाचे ऑफर लेटर मिळवणाऱ्या व्यक्तीची कथा आहे श्रीकांत. भारताचे महान शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारताचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची कथा आहे श्रीकांत. आपल्यासारख्याच असंख्य अंध आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत लोकांना रोजगार देणाऱ्या व्यक्तीची कथा आहे श्रीकांत. नुसता अभ्यासातच नाही तर क्रिकेटसारख्या खेळातही राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेल्या एका अंध खेळाडूची कथा आहे श्रीकांत. अब्दुल कलामांनी ज्याच्या स्टार्टअप बिझनेसमध्ये स्वतः पैसे गुंतवले त्या बिझनेसला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या व्यक्तीची प्रेरणादायी कथा सुद्धा आहे श्रीकांत. मित्रांनो, मला सांगा, अजून काही कथेबद्दल मी इथे सविस्तर सांगणे गरजेचे आहे का? नाही ना. हा सर्व अफाट प्रवास हा अंध व्यक्ती कसा पूर्ण करतो हे केवळ आणि केवळ थिएटरमध्येच बघावा असा आहे, त्यामुळे मी इथे यावर जास्त नाही बोलणार. मित्रांनो, सुरुवातीलाच मला 3 जणांची नावे घ्यायची आहेत. चित्रपटाची लेखक जोडी जगदीप सिद्धू आणि सुमित पुरोहित आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी. केवळ आणि केवळ 2 तास 15 मिनिटांच्या पटकथेत या तिघांनी काय कमाल केली आहे विचारू नका. इतकी टाईट आणि एंटरटेनिंग पटकथा, सोबतीला दमदार असे संवाद आणि ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक असे दिग्दर्शन, याबद्दल पटकथाकार आणि संवाद लेखक जगदीप सिद्धू आणि सुमित पुरोहित आणि दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांचे कौतुक खरं तर करावं तितकं कमी आहे. मित्रांनो, वाऱ्याच्या वेगाने धावणारी पटकथा जी एकीकडे तुम्हाला क्षणभरसुद्धा विचार करायला वेळ देत नाही, ना इंटरवलच्या आधी ना नंतर, तर दुसरीकडे तुषार यांचे कमालीचे प्रभावी असे दिग्दर्शन त्या कथेला जो अपेक्षित परिणाम असतो ना तो साधून देण्यात पूर्णतः म्हणजे अगदी 200% यशस्वी होतात. चित्रपटभर बहुतांश सीन्स असे आहेत ज्यात एकतर तुम्हाला उठून टाळ्या तरी वाजवा वाटतील किंवा शिट्ट्या तरी वाजवा वाटतील किंवा इतके भावस्पर्शी आहेत की ते बघताना नकळतपणे आणि हमखास तुमच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा येतील. अत्यंत इन्स्पायरिंग स्टाईलने केलेले कथेचे नॅरेशन चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. आता या तिघांच्या नंतर नाव घ्यावे लागेल अशा माणसाचे जो या लेखक दिग्दर्शक त्रिकुटाच्या मेहनतीचे पडद्यावरील रूप आहे. होय, अभिनेता राजकुमार राव. श्रीकांत बोल्ला ही व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठीच जणू राजकुमारचा जन्म झालाय. इतक्या सफाईदार पद्धतीने
बारकाईने, सहजतेने, तन्मयतेने आणि प्रचंड मेहनतीने राजकुमारने श्रीकांत रंगवला आहे की क्या कहने, लाजवाब. मित्रांनो, राजकुमार हा प्रचंड ताकदीचा अभिनेता आहे हे सर्वजण आपण जाणतोच, पण अंध व्यक्तीची भूमिका साकारताना ज्या बारकाव्यांचा अभ्यास करावा लागतो तो राजकुमारने खूपच परफेक्ट केला आहे हे चित्रपटभर जाणवते. 2.25 तासांचा चित्रपट केवळ आपल्या खांद्यावर, म्हणजे आपल्या एकट्याच्या खांद्यावर आहे याची जाणीव ठेवून राजकुमारने श्रीकांतच्या व्यक्तिरेखेत अगदी जीव ओतला आहे. त्याच्या करिअरमधील माइलस्टोन ठरणारी ही भूमिका असून यासाठी कित्येक अवॉर्ड्स तो अगदी सहज खिशात घालेला, अगदी नॅशनल अवॉर्ड्ससुद्धा. आणि अखेरीस चित्रपटातील अवॉर्ड मिळाल्यानंतरच्या सीनसारखा म्हणेल पण की आप हमारे चक्कर में मत फसना, आपको बेच के खा जाएंगे हम. हॅट्स ऑफ टू राजकुमार, लव यू अँड थँक्स फॉर धिस अनफॉरगेटेबल श्रीकांत. राजकुमारप्रमाणेच अफलातून काम केलंय त्याच्या टीचर, शिक्षिका देविकाच्या भूमिकेत अभिनेत्री ज्योतिकाने. खूपच सुंदर आणि भावस्पर्शी अभिनय झालाय ज्योतिकाचा. छोट्याशा पण लक्षात राहणाऱ्या भूमिकेत चमकलाय शरद केळकर, जो झालाय श्रीकांतचा बिझनेस पार्टनर. आणि त्याहूनही छोट्या पण तरीही लक्षवेधी भूमिकेत आहे अलाया फर्निचरवाला, जिने श्रीकांतची प्रेयसी आणि नंतर पत्नी म्हणजे स्वातीची भूमिका तिने साकारली. मित्रांनो, खरं तर पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्वच बाबतीत परफेक्ट असलेल्या या सिनेमाला गीत संगीताची तशी फारशी आवश्यकता नव्हती, पण तरीही याही बाबतीत सिनेमा अगदी उत्तम आहे. कयामत से कयामत तक मधील पापा कहते हैं बडा नाम करेगा या ओरिजिनल गाण्याचा चित्रपटभर विविध प्रसंगात, कधी कधी बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये जो वापर केला आहे तो वापर कमालीचा एंटरटेनिंग आहे. या गाण्याशिवाय जी इतर 3 गाणी आहेत, जी वेगवेगळ्या 3 संगीतकारांनी संगीतबद्ध केली आहेत, तीही खूप श्रवणीय आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक कमालीचं प्रभावी झालंय जे दिलंय ईशान छाबरा यांनी. प्रथम मेहता यांची फोटोग्राफी आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. तर देवस्मिता मित्रा आणि संजय सांकला या जोडीनं संकलनाचं, एडिटिंगचं काम अफलातून केलंय. एकंदरीत असा आहे मित्रांनो श्रीकांत, अजिबात चुकू नये अशी मस्ट वॉच कलाकृती. चित्रपटाला प्रचंड रिपीट व्हॅल्यूसुद्धा असल्याने पुढे जाऊन हा सिनेमा हिंदी सिनेमाच्या एव्हरग्रीन कल्ट क्लासिक सदरात मोडणार यात मला काही शंका नाही. आउट ऑफ 5 मी या श्रीकांतला देईल 4 स्टार. हां, आणि वर एक 1/2 स्टार देईल. ही कथा, प्रेरणादायी कथा इतक्या सुंदर रीतीने पडद्यावर आणल्याबद्दल या संपूर्ण टीमला, त्यामुळे 4.5 स्टार. त्वरित बघा तोही केवळ सिनेमागृहात. मित्रांनो, तुम्हाला आमचा श्रीकांतचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.